नमस्कार मंडळी तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला गांडूळ असणार आहे तर आपल्याला रात्री खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपण जिथे गांडूळ साठवलेले होते ती सर्व लेले तेंचे ते सर्व गांडूळ वर आलेले त्यांच्या पिल्लांसोबत कारण की आपण जुन्या हौदामध्ये ते साठवण्याचा प्रयत्न केला होता तर इतका पाऊस झाला की त्या हाळामध्ये हौदामध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळे जे गांडूळ आहेत ते वर आले मित्रांनो मी विचार केला नव्हता की आपण जे देशी गांडूळ पाळणार आहोत तर त्यांची उत्पत्ती ही इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे कारण आपण असे एक दीड किलोच्या आसपास जिथे आपण आळू लावलेले होते सांडपाणी जिथे आपण जमा होतं अशा ठिकाणून ते गोळा केलेले होते तर त्याची उत्पत्ती किती झालेली आहे तर आज मलाही विश्वास बसायना चला तुम्हाला दाखवतो आहे मी आता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की आपल्याला दोन ठिकाणी इथे गांडुळांचा गठ्ठा जमा झालेला दिसतोय तर तो फक्त एका कोपऱ्यातील जेणेकरून जिथे पाणी तुंबलेलं होतं तिथे श्वास घेण्यासाठी ते, ते वर आलेले आणि हाळाची आपली जी रुंदी आहे ती सव्वा तीन बाय साडेचार फुटाची तर अजून जिथे कोरडं आहे किंवा जिथे शेणखत ते ते आहेत तर अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे गांडूळ जमा झालेले एक ते पंजाच्या सहाय्याने मी उकरून पण बघितलं तर रात्री काय झालं खूप जास्त प्रमाणात पाऊस आल्यामुळे यात पाणी तुंबलेलं होतं आणि श्वास घेण्यासाठी हे गांडूळं वर आलेले आता हे पाणी जे आहे ते वरमी वॉश म्हणूनसुद्धा आपण वापरू शकतो आणि आता आपल्याकडं फवारणीचं काही काम नसल्यामुळे मी हे परत बाग येथील आपले जे झाडं असतात नारळ चुक्कुचे काही चिंची झाडं लावलेली त्यांना मी हे पाणी टाकून दिलेलं होतं तर तुम्हाला एकोपर दिसेल पण वॉर्मिंग वॉश जे गांडूळ आहे ना तर यालाच वॉर्मिंग वॉश असं म्हणलं जातं तर तो। योगायोग पाऊस पण खूप जास्त झालेला होता वर्मिवासचा अर्थ काय तर मित्रांनो गांडुळांच्या अंगाला जो चिकट स्राव असतो तो ज्यावेळेस आपण ह्या गांडूळ खातावरती पाणी मारतो आणि ते कुठेतरी एका ठिकाणी ज्यावेळेस जमा होतं आणि त्याला असे बुडबुडे पण येतात फेसकोटासारखे तर त्यालाच वर्मीवास असं म्हटलं जातं जेणेकरून गांडुळांचं आंघोळ असंसुद्धा त्याला संबोधलं जातं तर खूप फायद्याचा हा प्रयोग आहे आणि मित्रांनो जशी मी मागे पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या प्रकल्पासाठी मला कुठल्याही प्रकारचं एक रुपया खर्च आलेला नाही अजूनपर्यंत कारण हे जे गांडूळ आपण बघत आहात हे शुद्ध देशी गांडूळ आहे जेणे की आपण जिथे सांडपाणी सांडतो अशा ठिकाणी मी फक्त जमा केलेलं आहे आता हे संगोपनाचं काम चालू आहे झाले दोन अडीच तीन महिने झालेले असतील तर हे जमा करून मी एका हौदामध्ये साठवीत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद